गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन कालच्या वीडियोज मध्ये एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती सयाजीराव महाराजांबद्दल, ती आपण बघितली आणि आज तुम्हाला आम्ही सांगत आहे की आम्ही आमचे अनुभव लिहितो, म्हणजे तुमच्याच वयाची ही मुलगी सुमन सोनोने पोलादपूर, तुमच्याच वयाची असताना तिने तिच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव तिने तेव्हा लिहिलेला आहे आणि तो तुम्हाला वाचायचा आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला घडलेला एखादा प्रसंग, एखादी घटना तुम्ही मित्रांना सांगतात ना, तसेच मित्रांना सांगता, घरी सांगता, तुम्ही लिहून ठेवता का? नाही लिहून ठेवत, है ना? नाही ना लिहून ठेवता का? नाही. तर काही मुले लिहून ठेवतात ज्यांना लिहायची, म्हणजे डायरी लिहायची सवय असते. कोणी आपली एक होळी करतो स्पेशल, त्यामध्ये दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी तो त्या वहीमध्ये लिहून ठेवतो. असंच आपल्याला एखादा प्रसंग घडला, एखादी घटना घडली आपल्यासोबत, तर ती आपण घरी सांगतो, मित्रांना सांगतो, पण ती लिहून ठेवत नाही. तर लिहून ठेवायची एक वही करायची आपली स्पेशल, आणि ती म्हणजे त्यामध्ये काही घडलेलं लिहून ठेवायचं आणि तो मग आपल्याला बघा वाचा आणि समजून घ्या. मुलांनो, तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता, घडलेल्या घटना प्रसंग तुम्ही मित्रांना सांगता, घरी सांगता, तुम्ही लिहून ठेवता का? नाही ना, काही मुले लिहून ठेवतात. तर तुम्हीही लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि आता तुमच्याच वयातील सुमन सोनवणे या मुलीने लिहिलेला एक अनुभव खाली दिला आहे, तो वाचा आणि तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या वहीत लिहा. तो अनुभव वाचा, म्हणजे तुमच्याच वयातील सुमन सोनवणे या मुलीने हा प्रसंग लिहिलेला आहे आणि तो प्रसंग तिचा तो अनुभव खाली दिलेला आहे आपल्याला, तो वाचा आणि तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या वहीत लिहा. ठीक आहे, बघा सुमन लिहत आहे. आई आणि बाबा बाजारात गेले होते, मी आणि शेजारचा अनवर गृहपाठ वही पूर्ण करत बसलो होतो. म्हणजेच गृहपाठ वही म्हणजे होमवर्क करत ते दोघं बसले होते. आई आणि बाबा बाजारात गेले होते. अंगणातल्या झाडाच्या सावलीत बसून खेळायला, अभ्यास करायला आम्हा दोघांना खूप आवडायचे. सुमनच्या घरच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं आणि ते झाडांच्या सावलीत बसून ते अभ्यास करत होते. त्यांना खूप आवडायचं झाडांच्या सावलीत अभ्यास करायला, खेळायला. आम्ही दोघेही लिहिण्यात दंग होतो, इतक्यात जोराने ओरडण्याचा आवाज आला. सुमन सांगत आहे की सुमन आणि अनवर दोघेही लिहिण्यात दंग होते आणि इतक्यात जोराने ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दचकलो व आवाजाच्या दिशेने धावलो. बघतो तर काय, मांजरीचे छोटेसे गोजिरवाने पिल्लू. आवाज कशाचा आला होता सुमनला? आवाज कशाचा आला होता? जोरात आवाज आला आणि त्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते दोघेही दचकले व आवाजाच्या दिशेने धावले. बघतो तर काय, मांजरीचे छोटेसे गोजिरवाने पिल्लू. त्यांना काय दिसलं? मांजरीचं छोटंसं पिल्लू. का बरं ओरडलं असेल ते? त्याच्या पायाला जखम झाली होती. त्या मांजरीच्या पिल्लाच्या पायाला
जखम झाली होती आणि त्या पिल्लाच्या पायावरून कुणाची तरी सायकल गेली असावी असं आम्हाला वाटले. जसा आवाज सुमन आणि जसाही सुमनला आणि अनवरला आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहते तर काय त्यांना काय दिसलं, एक मांजरीचं पिल्लू त्याच्या पायाला जखम झालेली होती आणि तो त्याच्या पायावरून सायकल गेली असावी, कोणाची तरी सायकल गेली असावी असे त्याच्या लक्षात आले. बघा त्याच्या पायावरून कुणाची तरी सायकल गेली असावी असे अनवर आणि सुमनला वाटले. ते खूप घाबरले होते. आम्हीही घाबरून थोडे लांबच जाऊन उभे राहिलो. सुमन म्हणत आहे की आम्ही खूप घाबरलो होतो आणि आम्हीही घाबरून थोडे लांबच जाऊन उभे राहिलो तर ते खूप ओरडू लागले. ते कुत्र्याचं पिल्लू खूप ओरडू लागलं कारण त्याच्या पायाला त्रास होत असेल त्याने तो ते पिल्लू ओरडू लागलं. मग ते खूप ओरडू लागले पुन्हा त्याच्याजवळ जाऊन उभे राहिलो. ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज काढत होते. पुन्हा सुमन आणि अनवर त्या पिल्लाच्या थोडे जवळ आणखी जाऊन उभे राहिले आणि ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज काढत होते. पिल्लाच्या पायाजवळ थोडेसे रक्त आले. पिल्लाच्या पायाजवळ थोडेसे रक्त आले होते त्याच्यामुळे ते पिल्लू ओरडत होतं. लगेच मी घरातून हळद आणली, पाणी आणले व त्याच्या जखमेवर हळद लावली, त्याला पाणी पाजले. सुमनने काय केलं, जसं तिला सुमनला त्या कुत्र्याच्या जखमेवरून रक्त निघताना दिसलं तसेच सुमन घरी धावत गेली. तिने घरातून हळद आणली, पाणी आणले व त्याच्या जखमेवर हळद लावली, त्याला पाणी पाजले. तेवढ्यात आई बाबा आले. तेवढ्यात आई बाबा आले आणि आम्ही त्यांना सर्व काही सांगितले. मांजरीचे पिल्लू घराच्या पाठीमागच्या दिशेकडे पाहत होते. ते बाबांच्या लक्षात आले. मग मी सुमनने त्याला हळद वगैरे लावली. मग तेवढ्यात सुमनचे आई बाबा आले आणि सुमन आणि अनवरने सर्व हकीकत आईबाबांना सांगितली. सर्व हकीकत आईबाबांना सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर पिल्लू मांजरीचे पिल्लू घराच्या पाठीमागच्या दिशेने पाहत होते. ते बाबांच्या लक्षात आले. बाबांनी घराच्या मागे जाऊन शोधले तर आमच्या घरामागच्या पडक्या भिंतीजवळ एक मांजर व तिची 3-4 पिल्ले आम्हाला दिसली. ते पिल्लू घराच्या मागे का बघत होतं तर त्याची आई, त्या पिल्लाची आई घराच्या मागे पडक्या भिंतीजवळ होती म्हणून ते पिल्लू घराच्या मागे वळून पाहत होतं. आणि
एक मांजर व तिची तीन चार पिल्ले आम्हाला दिसली। ती मांजर या जख्मी पिलाची आई असावी, ती मांजर या जख्मी पिलाची आई असावी असे आम्हाला वाटले। बाबांनी पिल्लाला अलगत उचलले आणि त्याच्या आईजवळ सोडले। बाबांनी पिल्लाला अलगत उचलले आणि त्याच्या आईजवळ सोडले। आईला पाहताच ते पिल्लू आईला बिलंगले। बाबांचं लक्षात आलं होतं की ते घराच्या मागच्या बाजूला का पाहताय, तर तेवढ्यात बाबांनी काय केलं, जाऊन पाहिलं तर बाबांना एक मांजर आणि तीन चार पिल्ले तिची आणखी दिसली। मग ते बाबांनी ते पिल्लू घेतलं, अलगत उचललं आणि त्याच्या आईजवळ नेऊन सोडलं। आईला पाहताच ते पिल्लू अलगत बिलगले। तर अशी असा हा अनुभव सुमन सोनवणे यांनी लिहिलेला आहे। तर तुम्हाला एखादी घटना, तुमच्यासोबत एखादी घटना, घडलेली घटना किंवा एखादा प्रसंग तुम्ही घरी सांगता, मित्रांना सांगता, तसंच तुम्ही एखादा याच प्रकारचा एखादा अनुभव तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे, ठीक आहे। चला, होमवर्क तेच करायचं आहे तुम्हाला, यावर काही क्वेश्चन आन्सर देणार नाही मी। एक छानसा अनुभव तुमच्यासोबत घडलेला लिहायचा आहे, ठीक आहे। चला तर आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया, बाकी नेक्स्ट व्हिडिओला आपण ईदगाह हा पार्ट सुरू करूया, ठीक आहे। चला तर ओके, बाय।